केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात बिहारमधील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर महाबोधी आणि विष्णुपद कॉरिडॉरचा विकास करण्याची घोषणा केली. भारताला जागतिक पर्यटन स्थळ बनवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न नवीन रोजगार निर्माण करतील आणि इतर क्षेत्रातही नवीन संधी निर्माण करतील या विचाराने या दोन महत्त्वाच्या ठिकाणांचा विकास करत असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. आजच्या व्हिडिओतून आपण निर्मला सीतारामन यांनी या ठिकाणांबाबत ही घोषणा का केली असावी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार. वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरचा विकास हा मैलाचा दगड मानला जातो. काशी विश्वनाथाबरोबरच उज्जैनमधील महाकाल कॉरिडॉर, अयोध्येतील श्रीराम मंदिर, उत्तर प्रदेशातील विंध्यवासिनी कॉरिडॉर विकसित करण्यात आले आहेत. याशिवाय देशातील इतर ठिकाणी धार्मिक पर्यटनाला जोडून विकासकामं करण्यात आली असून त्याचे सकारात्मक परिणाम हे दिसून येत आहेत. बिहारमधील महाबोधी आणि विष्णुपद कॉरिडॉरमुळे राज्याला धार्मिक पर्यटनाच्या क्षेत्रात जागतिक दर्जाची ओळख ही नक्कीच मिळेल. बोधगया येथे असलेलं महाबोधी मंदिर हे सर्वात प्राचीन बौद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर सम्राट अशोकाने ख्रिस्तपूर्व 3 शतकात बांधलं होतं. मंदिराची उंची 52 मीटर आहे, ज्यामध्ये भगवान बुद्धांची सोन्याची मूर्तीही स्थापित आहे. बोधगया येथेच भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं आणि म्हणूनच मंदिर आणि शहर हे बौद्ध भिक्षूंसाठी पवित्र मानलं जातं. यास जागतिक वारसास्थान म्हणूनही मान्यता आहे. साधारणपणे 250 मध्ये म्हणजेच गौतम बुद्धांना पूर्ण ज्ञानप्राप्तीनंतर 250 वर्षांनी बौद्ध सम्राट अशोकांनी बोधगयेला भेट दिली होती. तिथे गौतम बुद्धांच्या स्मरणार्थ एक पवित्र स्थान निर्माणाचा व महाविहार स्थापण्याचा त्यांचा मानस होता. सम्राट अशोकांना या महाबोधी विहाराचा संस्थापक म्हणून समजलं जातं. 12व्या शतकात बोधगया आणि त्यांच्या आसपासच्या प्रदेशावर मुस्लिम सैन्यांनी आक्रमण केले. या सगळ्या काळात महाबोधी विहाराची दुरवस्था झाली आणि ते खूपच दुर्लक्षले गेलं. महाबोधी विहार हा विटा वापरून बनवण्यात आलेलं आणि भारतातल्या अजूनही तग धरून असलेल्या विटांच्या सर्वात जुन्या बांधकामांपैकी एक बांधकाम आहे. भारतीय विटकामाचा हा एक सुरेख नमुना मानला जातो. महाबोधी विहारावर मध्यभागी असणारा मनोरा किंवा गोपूर बरंच उंच असून ही उंची 55 मीटर म्हणजे 180 फूट आहे. महाबोधी विहाराच्या चारही बाजूंना जवळपास 2 मीटर उंचीचे दगडी कुंपण आहे. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळा आहे तोच महाबोधी वृक्ष म्हणून या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली गौतम बुद्धांना वयाच्या 35व्या वर्षी संबोधी प्राप्ती होऊन ते बौद्ध मानले तेव्हापासून पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष समजण्यात येतं. बिहारच्या गयामध्ये भगवान विष्णूच्या पाऊलखुणांवर एक मंदिर बांधलं आहे, ज्याला विष्णुपद मंदिर असं म्हणतात. पितृपक्षानिमित्त येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. पितरांची पूजा केल्यावर या मंदिरात भगवान विष्णूच्या चरणांचे दर्शन घेतल्याने सर्व दुःखांचा नाश होतो आणि पितरांना पुण्यप्राप्ती होते अशी ही एक श्रद्धा आहे. असं मानलं जातं की विष्णुपद हे जगातील एकमेव असं ठिकाण आहे जिथे व्यक्ती भगवान विष्णूचे चरण पाहू शकतात. या मंदिराची उंची सुमारे 100 फूट उंच आहे. सभा मंडपात 44 खांब आहेत. येथे भगवान विष्णूंच्या पदचिन्हांचा स्पर्श केल्याने लोक सर्व पापांपासून मुक्त होतात असंही म्हणतात. विष्णुपद मंदिराच्या शिखरावर 50 किलो सोन्याचा कलश आणि 50 किलो सोन्याचा ध्वज आहे. गर्भगृहात 50 किलो चांदीचे छत्र आणि 50 किलो चांदीची अष्टपहल आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूच्या चरणपादुका या विराजमान आहेत. याशिवाय गर्भगृहाच्या पूर्वेकडील दरवाजा हा चांदीचा आहे. 18व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता, परंतु भगवान विष्णूचे पाय हे सत्ययुग काळापासून या ठिकाणी आहेत. महाबोधी आणि विष्णुपद या दोन ठिकाणांच्या विकासांसोबतच बिहारमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ राजगीर येथे गरम पाण्याचे झरे म्हणजेच गरम पाण्याचे तलाव हे जतन करण्याच्या कामाबाबत, नालंदामध्ये पर्यटन वाढवण्यावरही भर देण्याबाबत घोषणा ही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली आहे. बक्सरमधील गंगा नदीवरही 2 पदरी पूल बांधण्यात येणार आहेत. या सर्वांसाठी तब्बल 26,000 कोटी रुपये हे खर्च केले जाणार असल्याची माहिती आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.